आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी उपनगराध्यक्षांना धक्काबुक्की, कुरुंदवाड नगरपालिकेत रणकंदन, पोलीस दाखल. कुरुंदवाड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रदोत जवाहर पाटील यांना पालिकेतच धक्काबुक्की झाली आणि मोठा वाद झाला. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत. कुरुंदवाडच्या नगरपालिकेत जनरल मीटिंग मधल्या गोंधळानंतर नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या कार्यालयात काँग्रेस नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रदोत जवाहर पाटील एकत्रित होते, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या कार्यालयात रामचंद्र डांगे, विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर आणि राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक उपस्थित होते. अचानक नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांच्या कार्यालयासमोर पक्षप्रदोत जवाहर पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष किरण जोंग यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. नगरसेविका स्नेहल कांबळे, नगरसेविका नर्गिस बारगीर यांनी आम्हाला अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही पत्र लिहिलं खरं का असा प्रश्न विचारला आणि इतक्यात वातावरण तणावपूर्ण झालं आणि काही क्षणातच जोंग, बारगीर, कांबळे येथे दाखल झाले आणि जवाहर पाटील यांना चोपायला चालू केलं. मोठी हाणामारी चालू झाली आणि नगरपालिकेतलं वातावरण तणावपूर्ण बनलं. काही क्षणात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे प्रमुख कुमार पाटील हे दाखल झाले आणि दरम्यानच्या कालावधीत नगर परिषदेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक जवाहर पाटील यांना नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या केबिनकडे नेलं आणि विरोधी पक्षाच्या केबिनकडे नेलं. पोलीस अधिकारी कुमार कदम यांनी या रणकंदावर काबू ठेवण्यासाठी क्षणासाठी पोलीस खाक्या वापरला पण जमाव वाढत राहिला आणि क्षणानंतर मात्र तो पांगला. दीर्घकाळ शहरात वातावरण तणावपूर्ण शांततेचं होतं. नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या केबिन समोर एकमेकांना चोपणं आणि धक्काबुक्कीचा प्रकार मोठा आजबाकी घडला. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.